नमस्कार मंडळी. समृद्ध असा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेले आणि आशिया खंडातील क्रमांक 1 ची ग्रामपंचायत असा नावलौकिक असलेले शहर म्हणजे अकलूज. याच शहरात इतिहासाची साक्ष देत नीरा नदीच्या काठावर ऐतिहासिक किल्ला भक्कमपणे आपलं अस्तित्व टिकवून उभा आहे, तो म्हणजे अकलूजचा ऐतिहासिक भुईकोट किल्ला. तर आज आपण हाच ऐतिहासिक भुईकोट पाहणार आहोत. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात सोलापूरपासून 115 किलोमीटर अंतरावर अकलूजचा भुईकोट किल्ला आहे. या किल्ल्याचा जीर्णोद्धार 1975 ते 1978 या काळात मोहिते पाटील घराण्यातील जयसिंहराव मोहिते पाटील यांनी सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केला. या भित्तीशिल्पांमध्ये पहिले शिल्प हे शिवरायांच्या प्रथम सूर्यदर्शनाचे आहे. यानंतर शिवरायांचे आपल्या सवंगड्यांसह खेळलेले बालसुलभ खेळ, शिवरायांचे शस्त्र शिक्षण, रायरेश्वर देवालयातील स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा, शिवनेरी किल्ल्यावर बाल शिवरायांचा मोठ्या थाटामाटात संपन्न झालेला बारशाचा सोहळा, शिवरायांच्या न्यायनिवाडा प्रसंगी रांजे गावच्या पाटलाने एका स्त्रीशी केलेल्या बदअमलीची शिक्षा, त्याचे हातपाय तोडून चौरंग केल्याची घटना, तोरणा जिंकून स्वराज्याची रोवलेली मुहूर्तमेढ, संत तुकाराम महाराजांचे कीर्तन ऐकण्याचा योग आलेला प्रसंग, प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाची भेट घेऊन त्याचा कोतळा बाहेर काढून केलेला अतुलनीय पराक्रम, बाजीप्रभूंचा पावनखिंडीतील रणसंग्राम, मुजोर इंग्रज अधिकाऱ्यांना केलेले कठोर शासन, शाहिस्ताखानाची बोटे तोडण्याचा प्रसंग, सुरतेवरील छापा, शिवरायांची आरमार मोहीम, मुरारबाजी यांचा बाणेदारपणा, आग्र्यातील औरंगजेबाच्या 50व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आग्रा किल्ल्यातील शिवरायांचा बाणेदारपणा, आग्र्याहून सुटका, आधी लगीन कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे असे म्हणणाऱ्या तानाजी मालुसरे यांची स्वामीनिष्ठा, हिरकणी बुरुजाचा प्रसंग, गोवळकोंड्यातील कुतुबशहाची भेट, तसेच सेनापती हंबीरराव मोहिते यांचा कोप्पल येथील पराक्रम, असे अगदी शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते राज्याभिषेकापर्यंतचे सर्व प्रसंग शिल्पांच्या माध्यमातून दर्शवण्यात आले आहेत. महाराष्ट्रात स्वतंत्र असे न्यायाचे, समतेचे आणि आपले स्वतःचे स्वराज्य निर्माण झाले असल्याचे अवघ्या जगाला समजावे म्हणून शिवरायांनी आपला राज्याभिषेक करवून घेतला. ही एक अभूतपूर्व अशी घटना होती. 1274 देवगिरीच्या रामदेवरायांच्या राज्याभिषेकानंतर महाराष्ट्रात सुमारे 400 वर्षात एकही आपला म्हणावा असा राजा नव्हता. अशा अंधकारमयी युगाचा शेवट करून शिवछत्रपतींनी स्वतंत्र शक निर्माण केला आणि आपल्या मातेच्या समक्ष राज्याभिषेक करविला. या घटनेचे महत्त्व शब्दातीत आहे. ही घटना अत्यंत भावस्पर्शी रूपाने अकलूजच्या किल्ल्यात शिल्परूपाने साकार केलेली आहे. राज्याभिषेक सोहळ्याच्या शिल्पापुढे लगेच अत्यंत भव्य आणि उंच असा एक बुरुज आपल्या दृष्टीपथात येतो. याच भव्य बुरुजावर शिवछत्रपतींचा अश्वारूढ पुतळा दिमाखात उभा आहे. या ठिकाणी जाण्यासाठी काही पायऱ्या चढून जावे लागते.
बुरुजाच्या दक्षिण भागात हत्तीवर स्वार झालेला मावळा दाखवला आहे. याच हत्तीच्या पुढे एक इमारत असून इमारतीच्या दर्शनी भागात दोन घोडेस्वार आपल्या घोड्यावर स्वार झाले आहेत. येथेच शिवछत्रपती आणि त्यांच्या मातोश्री जिजाऊ मासाहेब यांचे भव्य आणि सुंदर असे बैठे पुतळे ठेवलेले आहेत. तिथून इमारतीमध्ये प्रवेश केला असता अनेक किल्ल्यांच्या प्रतिकृती पाहता येतात. यामध्ये राजगड, रायगड, प्रतापगड, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, सिंहगड, देवगिरी अशा प्रसिद्ध किल्ल्यांच्या भव्य आणि देखण्या प्रतिकृती येणाऱ्या पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. या प्रतिकृती पाहताना आपण दंग होऊन जातो. या ठिकाणी किल्ल्यांची माहिती देणारे फलकही लावण्यात आलेले आहेत. किल्ल्यांच्या प्रतिकृती पाहून आपण पुढे आलो की आपला किल्ला आतून पाहून पूर्ण होतो. मग प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला तटबंदीवर जाण्यासाठी असलेल्या मार्गावरील पायऱ्या चढून गेलो की तटबंदीवर आपण प्रवेश करतो. अकलूजच्या या भुईकोट किल्ल्याला स्वतःचा असा इतिहास आहे. किल्ल्याचे बांधकाम 1211 साली यादव वंशीय सिंघन राजाने केले असल्याचा उल्लेख आहे. पुढे बहामनी, आदिलशाही, मुघल आणि मराठे यांची या किल्ल्यावर सत्ता होती. मुघल काळात औरंगजेबाचा दख्खनचा सुभेदार बहादूर खान याच्या अखत्यारीत हा किल्ला होता. पुढे रणमस्त खान इथला किल्लेदार झाला. दिलेर खान आणि संभाजीराजे या किल्ल्यात 1679 चार महिन्यांच्या वास्तव्यास होते. औरंगजेब 14 डिसेंबर 1688 ते 15 फेब्रुवारी 1689 या काळात अकलूज परिसरात छावणी करून मुक्कामाला होता. याच काळात शेख निजाम उर्फ मुकर्रब खानाने छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वर येथे पकडल्याची बातमी औरंगजेबाला कळाली. तेव्हा त्याने या आनंदाप्रित्यर्थ अकलूजच्या किल्ल्याचे नामांतर अदसपूर केल्याचे महाराष्ट्र गॅजेटियरमध्ये नोंद आहे. इंग्रजांनी पेशवाई बुडवल्यावर दुसरे बाजीराव पेशवे 3 महिने या ठिकाणी वास्तव्यास होते. याशिवाय ब्रिटिश गव्हर्नर लॉर्ड डलहौशी यांचाही मुक्काम या ठिकाणी काही काळ असल्याची नोंद आहे. आपण अकलूजचा किल्ला पाहिलेला आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर पुन्हा भेटूयात असाच एखादा नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे.